What's up guys, welcome back to my channel and hope you all are doing absolutely excellent. रोज़ sunglasses पहन के नहीं आता हूँ, बट क्या धूप की वजह से प्रॉब्लम होता है, इसलिए भी पहनना पड़ रहा है. और आज का लेक्चर है 11 बजे का, अभी 10:15 के आसपास हुए हैं. तो हम अभी थोड़ा अपने फ्रेंड के साथ, हमने कॉलेज एक्सप्लोर नहीं किया है अभी तक, तो अभी कॉलेज एक्सप्लोर करने का काम करेंगे आज 1 घंटे तक, और फिर 11 से लेक्चर्स करेंगे. ट्राई करूँगा लास्ट टाइम के समान हड़बड़ी में ब्लॉग ना हो, थोड़ा रिलैक्स और चिल्ड ब्लॉग बने इस टाइम. लेट्स सी, अभी ये पहाड़ी चढ़ते चढ़ते मेरी हवा टाइट हो रही है, क्योंकि बहुत दिनों से ऐसे स्लोप पे चढ़ने की आदत नहीं है. अभी फोटो खड़ा रहेगा. तो फाइनली मीट माय फ्रेंड प्रसाद, और अभी हम जाएंगे कॉलेज को कहीं तरी फिर घर का तो पहाड़ में ही है. त्या साइड कडून चालू करू, त्या साइड पर्यंत जातपर्यंत पाहूया. इकडे मी थोडा बहुत पाहिलं होतं, कॅन्टीन आहे, इलेक्ट्रॉनिक्सची बिल्डिंग वगैरे आहे. दोन दोन कॅन्टीन, ग्राउंड वगैरे कुठे हे पण नाही पाहिलं मी. सबसे पहले हमको दिखा यहाँ पे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन. ये मेरे ख्याल से थर्ड ईयर वाले लोग होंगे, क्योंकि इन लोग का लेक्चर है अभी. बाकी तो अभी ये वाली बिल्डिंग शायद से कोणती वाली आहे, आय टी ची असेल. आणि आय टी आणि कम्प्युटर क्या असतं कॉर्नरला आहे तिकडे. अच्छा तिकडे आहे का? ये वो बिल्डिंग ऑडिटोरियम, नाही इथे ऑडिटोरियम वगैरे होतं आठवते, इथे ऍडमिशन करायला आलो तुम्ही. हो इकडे ऍडमिशन, इलेक्ट्रॉनिक्सची पण बिल्डिंग. अच्छा अच्छा अच्छा, हे नवीन दिसत आहे, त्यांचंच आहे वाटतं, म्हणजे नगर युवक शिक्षण संस्थान यांचंच आहे. फार्मसी आहे, डिप्लोमा. यहाँ पे तो कॅन्टीन आहे, हो तो पता आहे. अच्छा हे असं पण आहे का? हो असं मचान. बापरे इथून सिनरी तर पहा, पूर्ण दिसतो. या साईडला जाऊन नंतर पहिले इकडे जाऊन येऊन इकडे इकडे हा रस्ता तर कधी पाहिलाच नव्हता मी पण. नाही नाही, मला एक म्हणजे कोणतरी मुलगा होता, त्यांनी सांगितलं आपलाच क्लासचा आहे तो, म्हणे अंदर से एक रस्ता आहे म्हणे. आता मला माहित नव्हता हा असेल तो. हा होऊ शकतो अंदरचा रस्ता. सही लोकेशन आहे यार शूट करायसाठी, म्हणजे पूर्ण जंगलात आले असं वाटत ना. म्हणू नाही शकत आपण की इंडस्ट्रियल एरिया आहे म्हणून, आणि माहित नाही काल रात्री व्हिडिओ पाहता पाहता मला एक दिसलं, याला आय आय टी वानाडोंगरी कोण म्हणते. गुगलवरती खूप लोकांनी सर्च केलं. हो ते आय आय टी वानाडोंगरी आता गुगलवरती पण होतं माहिती, म्हणजे नागपूरचं सर्वात बेस्ट कॉलेज असं काही म्हटलं जाते. सेकंड वरती होतो, फर्स्ट तर रामदेव, पण आता रामदेव ब्रांचेस नाही व्हॅरी करते मग ब्रांचेस वर. सिव्हिल साठी सर्वात बेस्ट वायसीसीच आहे. इव्हन गव्हर्नमेंटला नाही तितकाच तो, नाही गव्हर्नमेंटला तेवढा आहे, सिव्हिल साठी बेस्ट आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, हा सीन जबरदस्त आहे, हवा पण मस्त आहे इकडे. देत आहे इकडून बसण्यासाठी चांगलं आहे. एवढ्या बसेस कशाच आहे, प्रायमरी स्कूल एक आहे, बसेस इतक्या आहे. वायसीसीचे मुलं तर हजारो आहे, पण बसेस तर एक पण नाही. आपली बसेस आता सुरू नाही केल्या. हो वायसीच्या बस वाटते, वायसीच्या बसेस आहे पण सुरू नाही केले कोरोनाच्या, कोणी जातच नसेल. कॉलेज तर चालू केलं म्हणा, बसमध्ये मुलं कसे कसे भरून येत आहे त्यांचं त्यांना माहित. मी तर एक बस खूप ओव्हरलोड केली आता 920 सोडली मी, म्हटलं काय जाऊ, म्हटलं म्हणजे इतकी ओव्हरलोड की बाहेरच्या एंट्रन्स वरही खूप लोक होते, जायलाच नाही माहिती. तो बघ तो बघ तो पीक, तो सगळं पीक आला यार, पाय नाही थांबत इथे. आपलं कॉलेज तिथपर्यंत वाटतंय ना, इकडून आता हे काय असेल इकडे, तिकडे वॉचमॅन दिसत आहे. हो अरे ग्राउंड आहे वाटते तिथे बघ, पण नाही तिकडे त्यांनी पट्टे वगैरे लावले. इकडे पण खूप काही आहे यार, खूप मोठा कॉलेज आहे आपला. हो यार हे जीबी पेक्षाही खूप मोठा आहे, कधी पाहिला नाही. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तर आम्ही असं समजत फिरायला निघलो ना, एक फिरू ना 15-20 मिनिटात फिरून खतम होऊन जाईल, तेवढं काही होतच नाही. हे खूप मोठं वाटत आहे यार, आता रिटर्न जाऊन आपल्या सिव्हिलच्या बिल्डिंग कडे, आणखी मग तिथून त्या साईडला पाहून काय आहे तिकडे हेच वाटतं आय टी आणि सीएससी. नाही मला मेन माझे मोठं वाला जे ग्राउंड आहे ना ते पाहायचं होतं, कारण माझा एक फ्रेंड आहे सेक्शन सी मध्ये, तो म्हणे आपण खेळून म्हणे. आता त्याला सांगायला लागेल का भाऊ ग्राउंड वगैरे आहे खेळायला, चलायचं
नाही डिप्लोमामध्ये खेळायला भेटलं तर डिग्रीमध्ये तरी खेळू. म्हणजे मला नाही भेटलं खेळायला, त्याला तर खूप भेटलं असं खेळायला. डिप्लोमामध्ये तू खेळला नव्हता? नाही रे, तो अभ्यासात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. सकाळी आलं, लेक्चर केलं दिवसभर. कसे सांगत आहो ना, मी आता कोण म्हणजे कॉलेज एक्सप्लोअर करायला टाईम काढला नाही, तर मी अगर एकवेळ अभ्यासात घुसलो तर निघत नाही. मग म्हणून तर थोडासा वेळ काढावा लागते की नाही बाहेरच्या गोष्टी पाहा. फिर क्लास करायला लागला तर मग सोडायची. हो, आणि मग ओव्हर वर्क होऊन जाते कधी कधी. आणि ते जसं ओव्हर वर्क झालं ना, मग आपल्याला वाटते यार मी स्वतःवर थोडं काय म्हणतो त्याला, स्वतःवर थोडं अत्याचार करून राहिलो. कारण की इतका अभ्यास करायची गरजच नाही रे. आज पाच पर्यंत. अच्छा, यांचं हॉस्टेल कोणत्या साईडला आहे? हॉस्टेल मेन पाहणं गरजेचं आहे. कारण काय, टोपो वगैरे मारण्यासाठी आम्ही नाही का म्हणजे डिप्लोमामध्ये आमचा अड्डा होता एक, तिथे सर्व मित्र जायचे, आरमा टोपो मारून यायचे. टोपो म्हणजे काच असतं, काचच्या खाली लाईट असतं. हां, काचच्या खाली लाईट असते आणि काचवर एक शीट असते बनलेली. जसं आता मी बनवली समज शीट, तू काय करशील, तुझी ब्लँकवाली शीट घेशील आणि त्या बनलेल्या शीटवर एक्झॅक्ट ठेवशील आणि त्याला पूर्ण स्पॉट करून घेशील का इथे हा पॉईंट आहे तिथे तो पॉईंट, आणि जसं लाईटनी पूर्ण लाईन्स वर दिसतात मग तू एक्झॅक्ट त्याला भडबड भडबड ड्रॉ करशील. याला म्हणतात टोप, याला म्हणतात हँड झेरॉक्स, हाताने काढलेली झेरॉक्स. हा एरिया थोडा नॉर्मल वाटतो. मेंटेनन्स डिपार्टमेंट, सुविधा आणि कॅन्टीन. अच्छा, हेच ना सुविधा शॉप तिथे. पेजेस आणले ना, चल एक नंबर. आम्ही माहित आहे डिप्लोमामध्ये असं असं झाडाजवळ जेवण करायचं, म्हणजे एक त्याच्या आजूबाजू असं तरी स्क्वेअरमध्ये बनलाय तिथे, आमच्या त्यामध्ये मस्त मोठा सर्कल बनला होता. मी आणि माझा फ्रेंड रोहन आम्ही तिथेच जगायचो. रोहन इकडे गेला ना बीजेटी यायला. हो, बीजेटी यायला माझा पण मित्र. हो का? हो, त्याची कट ऑफ खूप हायर आहे ना. अरे खतरनाक. रोहनला होते ना किती, 96.80 का 90 काहीतरी, 90 जणच पकडून घे. खूप ब्रिलियंट होता म्हणजे आहे. सध्या तर इथे फंक्शन दिसत आहे आज. हे बघ, आय टीचं डिपार्टमेंट. विचारायला लागेल कोणाला आपलं ग्राउंड वगैरे कुठे येतं. आय टी ची नवीन नवीन बनलेली आहे ना. हो, सर्विस जुनी बिल्डिंग आपली. सिव्हिल मेकॅनिकल शिवाय कॉलेज चालू नाही होत. सिव्हिल मेकॅनिकल शिवाय कॉलेजच नाही चालू होत. जुने जुने, हो जुने जुने जितके कॉलेज आहे सब सिव्हिल मेकॅनिकल. रस्ते तर पहा, हे पूर्ण पहाडच आहे रे. यांनी पहाडच खरीदला असेल. अच्छा, हे बघ काय काय इथे. जिम्नेझियम आहे, प्ले ग्राउंड आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट पण आहे वाटते, बॉईज हॉस्टेल, दत्ता मेघे ऑडिटोरियम. इकडे आहे बाकी सर्व, तिकडे आहे. आपल्याला पाहिजे होतं ग्राउंड, मला वाटतं मे बी ते ग्राउंड आहे समोर तिथे, तिकडे दिसत आहे. पाय बघ कसे होते आपले. स्लोप जास्त आहे, खूप जास्त स्लोप आहे. जवळ गेल्यावर इतकी वॉकिंग केली ना मग मजा येऊन जाईल. पोट पण दुखेल. हो, ते स्लोपवरून आहे चालायचं पण नॉर्मल. जसं आता मी 2 दिवस आलो ना, जवळ झालं का चलो पहिले बुक्स घ्यायला गेलो एक वेळा, एक वेळा दुसरंच काहीतरी काम करायला गेलो. हे म्हणजे फिरणं वगैरे चांगलं होऊन गेलं. बुक्स तर इकडनंच ऍडमिनिस्ट्रेशन कॉम्प्लेक्स वर. इकडे पहिल्यांदा आले. आता सेंट्रल लायब्ररी तीच आहे का? हो, सेंट्रल लायब्ररी तीच आहे. त्याच्यावरती हे होतं आपलं बाईक. अच्छा, तो अभी हमने लगभग बहुत सारी चीजें देखी कॉलेज की. और अभी हम यहाँ पे बैठे. एक्चुअली प्रसाद के पैर में कांच चला गया था, मतलब पैर में नहीं जूते में गया था, तो हम वही देख रहे थे गड़ा वड़ा की नहीं तो ठीक है, कुछ गया हुआ नहीं, कुछ गया. अभी हम लोग यहाँ से अभी प्ले ग्राउंड ढूंढ रहे. हमको प्ले ग्राउंड मिल ही नहीं रहा, भले ही वहाँ पे लिखा हुआ था सब कुछ. प्ले ग्राउंड देखते, किसी को हम पूछ के देखते यहाँ पे कहाँ है कहाँ नहीं. तो एक्सक्यूज मी, तुम्हारा माहित है प्ले ग्राउंड कुठे? हाँ, इथून त्या साइड नी. ओके, ठीक है. जसं कह रहे की उस साइड से है नीचे. अभी तेच म्हटलं हाताने नको काढू. असं कर आपण पहिले फर्स्ट एड कुठे असेल, हे असेल मग बाउंड्री कॉलेजची. यार फार्मसीज दिसत आहे, वाय सी सी ई आहे की वाय सी सी पी आहे. हो, ग्राउंड दिसून नाही. अरे ग्राउंड ते आहे वाटते तिकडे आहे. हम तेच आहे, हे वाटून नाही राहिलं मला ग्राउंड आहे. परत येऊन. हो,
तो अभी हमारे पास कितना टाइम बचा है, एक मिनट हमारे पास बचे है, अभी 10:53 हो गए हैं, 7 मिनट में लेक्चर चलूंगा तो हम 7 मिनट में तो आराम से पहुंच जाएंगे। एक बार पहुंचेगी फिर चालू करते हैं, अभी सीधा मिलते हैं रिसेस के टाइम पे, ब्रेक के टाइम पे। चलो बाय बाय। हाँ मेरे क्लास में जाते हैं। हाँ बाय बाय, अभी हम लोग अपने क्लास में जाते हैं, लेक्चर करते हैं, पैर को थोड़ा आराम देते, क्योंकि अभी पता नहीं हमने क्या किया है खुद के साथ, जो भी किया किया है, और इसका हाथ कट गया है एक्चुअली, मतलब थोड़ा सा ही कटा है टिप के ऊपर। और भी ना आराम बसों चलना। तो अभी हम लोग डायरेक्ट आपको नहीं क्या खाने के ब्रेक के टाइम मिलते हैं। चलो बाय। तो जैसा मैंने कहा था, इट्स टाइम फॉर द ब्रेक, और मैं स्टाफ रूम से गुजर रहा हूँ, थोड़ा आगे जाके बात करते। छोटी सी मंडली चल रही है यहाँ पे, चूड़ा नाश्ता क्या होता है, आलू भात महाप्रसाद इकड़न लगा, गुड गुड गुड, तू नहीं इतना। तो बस वो सीन के बाद अभी डायरेक्ट ये सीन, अभी बज रहा है 4, और उसके बाद मेरे दोस्तों से अच्छी खासी बात हुई, वो अलग सेक्शन का, मैं अलग सेक्शन का हूँ, बट हम लोग DSY की हमारी कॉमन बैच थी, तो हमारी अच्छी खासी बातचीत होती थी। अभी मैं जस्ट वहाँ से उस लैब से CT का प्रैक्टिकल करके निकला हूँ। वॉट एवर इट इज़, अभी घर को निकलते हैं और मिलते हैं फिर अभी घर पर जाके सीधा, क्योंकि आज इतना थका नहीं हूँ मैं, बट स्टिल वो बस जा रही है, बस जा रही है, बस जा रही है। चलो तो बस में मिलते हैं सीधा। तो फाइनली अभी घर पहुंच गया हूँ, अभी शाम के 5:30 बज रहे हैं नियर अबाउट, एंड अच्छा लग रहा है। 3 दिन अभी हो चुके हैं कॉलेज जाना जाना सब चीज़ें। सो वट एवर इट इज़ गाइज, दिस वॉज अ शॉर्ट एंड स्वीट व्लॉग, हुआ तो और आगे बहुत सारी अच्छी अच्छी मेमोरीज रिकॉर्ड होंगी, मतलब मुझे लगा भी नहीं कब व्लॉग बन गया, कब रिकॉर्ड हो गया, सब चीज़ें बहुत बहुत सॉफ्टली हो गई। सो विद दैट सेट, थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस वीडियो, डोंट फॉरगेट टू हिट द लाइक बटन, नए हो सब्सक्राइब किए बगैर मत जाना, एंड एज ऑलवेज जिंदगी एक पल है, इसमें ना आज है और ना ही कल है, तो हर एक पल को जी।